धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारचा अपघात कार, कार आणि ट्रॅव्हल्स बस मध्ये धडक राजश्री मुंडे किरकोळ जखमी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा अपघात झालाय पुणे सोलापूर महामार्गावर पहाटेच्या सुमाराचा अपघात झालाय धनंजय मुंडे यांच्या पत्नीची कार आणि ट्रॅव्हल बस यांच्यात भीषण धडक झाली राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाले आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे अपघाताची घटना ोरतापवाडी या ठिकाणी घडली महामार्गावरून जाताना राजश्री मुंडे यांची कार आणि ट्रॅव्हल बसची आमने सामने धडक झाली आणि पहाटेच्या सुमारास असलेल्या या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही वाहनांची वेगाने धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला या घटनेची माहिती मिळताच तातडीनं स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन सेवांनी पोहोचून मदतकार्य सुरू केलं या अपघातात राज्यश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती दिली त्यांची प्रकृती आता स्थिर आहे अपघातानंतर त्यांची प्रकृती तपासून त्यांना काही वेळातच रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात येणार आहे या भीषण अपघाताचं नेमकं कारण काय हे अस्पष्ट आहे दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे अपघातानंतर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बीड